नमस्कार, जुईनगर खेळ महोत्सव मध्ये आपलं खूप खूप स्वागत आहे. आम्ही एक साधारण 5-6 दिवसापासून रजिस्ट्रेशन फॉर्म जमा करत होतो. साधारणतः 650 खेळाडूंनी ह्या खेळ महोत्सव मध्ये भाग घेतलाय. मला असं वाटतं आम्ही आजचा दिवस हा फॉर्म जमा करण्यासाठी ठेवला आहे, शेवटचा दिवस म्हणून. ज्यांना ज्यांना फॉर्म जमा करायचे त्यांनी हे फॉर्म जमा करण्यासाठी विजय साहेबांच्या ऑफिसला संपर्क करावा. एक महत्वाची सूचना, पाणीपुरी स्पर्धेसाठी आम्ही कुठलाही फॉर्म ठेवलेला नाहीये. हा पाणीपुरी स्पर्धेचा जो पाणीपुरी खाणे स्पर्धा आहे हा गावदेवी समाज मंदिर हॉलमध्ये आपण तिथे डायरेक्ट यायचं आहे. तिथे आमचे जज बसले असणार, तिथे तो आपला फॉर्म भरायचा आहे आणि त्या स्पर्धेमध्ये आपण भाग घ्यायचा आहे. दुसरी महत्वाची गोष्ट अशी आहे की आपण प्रत्येक खेळामध्ये भाग घेत आहोत, प्रत्येक खेळामध्ये भाग घेत असताना आपल्याला एक सर्टिफिकेट दिलं जाणार आहे. तर कारण असं आहे की त्या मुलांनी त्या खेळामध्ये भाग घेतला आणि त्यांनी पुढे अनेक खेळामध्ये भाग घ्यावा ही आमची इच्छा आहे. सर्टिफिकेट घेत असताना त्याचा जो मुलगा असेल त्यांनी आपल्या आई वडिलांना घेऊन यावं, त्यांना अभिमान वाटेल की तो एक आपला मुलगा, तो भले त्या खेळामध्ये जिंकला असेल किंवा काहीतरी झाला असेल पण त्यांनी त्या खेळामध्ये पार्टिसिपेट केलेला आहे. त्यामुळे जो आनंद असेल, मला असं वाटतं या मकर संक्रांतीच्या दिवसाच्या निमित्ताने आपण जेव्हा तिळगुळ देतो आणि सगळ्यांचं तोंड गोड करतो, पण मला असं वाटतं ह्या मकर संक्रांतीच्या दिवशी आपण तोंड तर गोड करूयाच, तिथे आपण तिळगुळ घ्या, गोडगोड बोला, लाडूचा कार्यक्रम करूच, पण महत्वाचं म्हणजे आपण इथे ना सगळ्यांची मन गोड करून जाणार आहोत. त्याचं कारण असंच आहे की आपण ते प्राईज देणार आहोत, मेडल देणार आहोत, ट्रॉफी देणार आहोत. ज्या गोष्टी आपल्याकडून शक्य होईल त्या सगळ्या आणि तिथे जे मिळणार आहे एकमेकांच्या भावना, प्रेम आणि ह्या जुईनगर खेळ महोत्सवला आपला जो प्रचंड प्रतिसाद लाभलाय ना, तो मला असं वाटतं ह्या पुढच्या वर्षी ज्यावेळी आपण हा घेऊ पुन्हा एकदा, खूप जास्त गेम ह्यात इन्व्हॉल्व्ह होतील त्यावेळी हा अजून आनंदमय होईल. आमची एवढीच इच्छा आहे की भले मकर संक्रांत असेल तरी आपण इथे हजेरी नक्कीच लावावी. जय हिंद, जय महाराष्ट्र. थँक्यू.